सगळे आले ते जरा प्रमोशनचं आहे ना काम त्यासाठी. बघा मला अजून पास लग्नाला जायचं, हे इथे चालणार नाही. नाही नाही सर, नाही म्हटलं ना नंतर करा सगळं. काय ते गुरुजी गुरुजी प्लीज थोडं महत्वाचं, एकच मिनिट आलो मी. सर काय आता आहे ना मॅडम आले आहेत ना आता, त्यांच्याकडनं आपण एका प्रोडक्टचं फक्त प्रमोशन करून घेऊया, नंतर काय होईल मॅडमचा मेकअप खराब होईल ना. अच्छा लगेच. अच्छा विचार नाही, हे चालणार नाही. लवकर मला पुढच्या लग्नाला जायचं, तू निघा. गुरुजी नाही म्हटलं ना नाही, इथे व्हिडिओ मध्ये आता नाही. गुरुजी या व्हिडिओ मध्ये तुम्ही पण असणार आहात. लगेच करूया चला. तुम्ही आणि तुमचे विनोद, मी तर म्हणतो तुम्ही मेडिक्लेम काढून ठेवा. कधी कधी तुमचे विनोद तुमच्याच गळ्याशी येणार आहेत. आय एम जस्ट जोकिंग. ओके या सर, या उद्या मॅडम. एक तुम्ही नाही जोकिंग, तुम्ही डेंजर करता जोकिंग. मॅडम उद्या विराज नीट अँगल बघ हा तू. सर हा, ओ सर बघा, नवरा बघा, बघितलं मला कसं बाहेर काढले. गुरुजी त्यांना पुढे येऊ द्या. नंतरचा एक व्हिडिओ पासून प्रयत्न करतो तो पुढे येण्याचा, त्याच्यावर आहे सगळं. काय आता ह्यांनी काय काढलं पाहिजे. मॅडम हिला मागे काय, दोन लग्न झालेत ना, तुझा अल्बम बघून बघून गावकरी कंटाळलेत. दोन लग्न केलीत गो, तेच ते बघून परत. ऐका मॅडम, दोनच दिवसांनी आमच्या एम एच जे कंपनीचं डेटिंग ऍप लॉन्च होणार आहे. हा तर त्याचं प्रमोशन म्हणून एक छोटासा बाईट हवा आहे. नाही पण बाईट आहे ना मी यांनाच देणार, तेही रात्री. तू पण म्हणे ना गप गप गप. मॅडम लव बाईट नको आहे मला, फक्त एक व्हिडिओ मीडिया बाईट हवा आहे. हा तर तुम्हाला एवढंच करायचंय, तुम्हाला यांच्याकडे हात दाखवून असं बोलायचंय की दोन दिवस थांबले असते आतून आलं पाहिजे. दोन दिवस थांबले असते तर यांच्यापेक्षा काही पतीने चांगला नवरा मिळाला असता. शी बाबा. चालेल ओके. ऐका ना एक मिनिट. येस ह्याच्यात ना म्हणजे असं वाटतं हे वाक्य जरा बदला ना, माझी बायको काय बोलेल मला. ह्याच्यात जरा माझीच बदनामी जास्त वाटते मला. नाही नाही हे फक्त प्रमोशन आहे, इट्स अ पार्ट ऑफ ब्रँड प्रमोशन ओनली. पण हे जर तिने सिरियसली घेतलं तर माझा संसार जरा धोक्यात जाईल ना. सर तुम्हाला कोण कशाला सिरियसली घेईल. अरे तुम्हाला सांगते, परवा दिवशी काय झालं माहितीये, एक शेंगदाणा अडकलेला असा, असं मी शेंगदाणा अगदी कॅज्युअली आहा काय आहा दाखवले सगळ्यांनी बघितलं कसं वाटत ते बरं नाही वाटत. मुळात तुम्ही असं दातात बोट टाकणं फार अनहायजेनिक आहे, तुम्ही ते करायला नको. तुम्ही मुलाखत द्यायला आलात का मला शिकवायला आलात. वन मिनिट प्राजक्ता, गेस्ट आहेत ते आपल्या शोचे. हा सूर नकोय त्यांच्याबरोबर. मी खूप ऐकलं यार तुमचं, अति होतंय तुमचं, अति होतंय. से सॉरी टू हिम. नाही नाही मी बोलणार नाही. एक मिनिट, आणि मुळात मी दिरवाडीचं बोलते आता. तुम्हाला जर प्राजक्ता माळी हवी असेल तर ती फरसाण सकटच येणार नाही तर नाही. आणि आता तुम्ही समोर ठेवून फरसाण खाणार. ए प्राजक्ता ए तू थांब, आता हिम्मत आहे तुझ्यात शो सोडायची? हिम्मत आहे तुझ्यात मला सांग. दोन दिवसात शो हिट करून दाखवतो. शो सोडला फरसाणवर कॉम्प्रोमाइज नाही. ठीक आहे पण नंतर यायचं नाही हातापाया पडत. कधी आलो आहे लोटांगण तरी येणार नाही तुझा. तुम्ही शोधूनच दाखव माझ्यासारखी अँकरिंग. मी कुणाला युवा करा अँकरिंग म्हणून कळलं ना. एक मिनिट मी बोलते यार चॅनलची, तुम्ही चॅलेंज तुम्हाला करून दाखव. घेतलं चॅलेंज फरसाण नाही सोडणार. अरे घेतलं जा फरसाण, घे मांडीमध्ये थांब बस तिकडे. काय पण काय, अरे का भंगच चालली आहे इकडे. फरसाण फरसाण नाहीये म्हणून मी थांबायचंय का जायचंय. नाही मी ओपीडी सोडून आलोय. एक मिनिट, माझा एक पेशंट ओटी मध्ये आहे, मला सर्जरी करायची आहे, तर मी थांबायचंय की मी जायचंय. मी इथेच थांबायचं आता. आता हिच्या नाकावर टिचून हा शो होणार. करू दाखवा. अरे होणार बघ तू आता काय करतो. अरे यार तू याताला भेटलो आता नाही मला कळलं. चॅलेंज ना द्यायचं मला इकडे. 27 वर्ष इकडे डिरेक्टर मध्ये कळलं ना. खूप केलंय काम इकडे नॉन फिक्शन मध्ये कळलं ना तुम्हाला. शिकवू आला मोठा. ए ती मगाशी कुठे होती ती? हा बाई आलेली ती अल्बम बिल दे बोला तिकडे. ओके ओके लवकर बोला सर. नक्की होईल ना हे. मला निघायचंय ओपीडीला जायचं. बघ आता मी काय करतो रे तू तू बघ राजू, एवढा अटिट्यूड ट्रॅन्ट्रम्स मला नाही दाखवायचं. तू सांगू दे मला ओपीडीला जायचं. अँकरिंग करणार सर हे म्हणजे असं झालं, देवाची करणी आणि प्राजक्ता माळीच्या तोंडात फरसाण. म्हणजे म्हणजे आम्ही ह्या क्षणाची वाट बघत होतो, या संधीची वाटच बघत होतो.
चांदनी कपूर मॅडम आहेत ना, तुमची अँकरिंगची जी गरज आहे ना ती पूर्ण करू शकतात. हे काय काय नाव आहे यांचं? चांदनी कपूर मॅडम.